सर आता याचं वजन किती साधारण? आता एक वजन किलोच्या मापात असेल की एक किलो? अजून किती दिवस अवकाश आहे सर आपल्या प्लॉटला? याला अजून नाही म्हणलं तर अजून एक 60 दिवस तर लागणार. अजून म्हणजे घड किती किती किलोचा होईल सर? सर्वसाधारण एक 1.5-2 किलोचा तर निश्चित होणार. 1.5-2 किलो. सुरुवातीला मी पहिले औष केमिकल वर करत होतो, त्यावेळेला रोज दिवसात मी काही काही वेळा दोनदा मारले औष. दोनदा? हा, पण ह्या टेक्नॉलॉजी विरुद्ध 1 दिवसाआड पहिल्यांदाच, आणि विशेष लई चांगली औषध मारलेली नाही. M45, Z78 वगैरे असते. म्हणजे कॉन्टॅक्ट बेस? हा, टोटल साधे औषध मारले. साधे औषध. गेल्या वर्षी नुसतं केमिकलची माझी औषधाची उधारी 1,35,000 होती. बर, ह्या वर्षी केमिकल म्हणून मी एक जसं लई नाही एक 50,000 सगळं केमिकल भागलेलं आहे. अगदी ह्या तुमच्या टेक्नॉलॉजी सह सह. मग तुमचा खर्च किती पट कमी झाला सर? जवळजवळ तसा म्हणाल तर 40% खर्च मी झाला आहे सर. योगा ही हातानं उकर दे कसा आता सगळा मळ्या मुळी दाखव सर. योगा बाप रे, ही काय मळ्या जाईल सर? पांढरी मुळी. पांढरी भेसोडोस मध्ये सर काय काय वापरलं आपण? भेसोडोस मध्ये सर्वसाधारण ग्रीन ग्रू जराची 1-5 पोती वापरली होती पहिल्या डोसला, आणि कृष्यामृतची 12 पोती. 12 पोती असं किती डोस दिले सर तुम्ही? असे असे 2 डोस दिलेले आहेत. 17 दिवशी एक दिलाय, आणि छाटल्यानंतर गोळी छाटणी झाल्यावर 10-12 दिवसांनी दिलेलं आहे. बरोबर. टोमॅटोला वापरत असताना माझ्या बरोबर एक चांगले कायम करणारे टोमॅटोचे पीक घेणारे 2-3 म्हणजे बागायतदार होते. बरोबर. आणि मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर वापरलो, त्यांचे थोडंफार निघालं आणि परत लगेच ते 2-3 महिने पाऊस असल्यामुळे ते पावसात गेले त्यांचं प्लॉट. पण माझा जवळजवळ 4.5 लाख रुपये झाले ते 5,000 रुपये. आपण तुम्ही सांगतो हे वापरा बाबा, चांगला आहे, ऑर्गेनिक आहे, शिवाय विषमुक्त आहे. विषमुक्त सगळ्यांनी वापरावं, वापरलेलं चांगलं आहे. आणि सगळ्यात आळशी शेतकऱ्यांतर पहिल्यांदा वापरावं. बर, आळशी कारण ही वापरली की लई तगदग नाही, औषध लई मारायला लागत नाही, ती आळस केला तर चालते. शेतकऱ्यांनी खरोखर सगळ्यांनी, मी आत्मीयतेने सांगतो, सगळ्यांनी वापरावं. वापरल्यानंतर किमान एक त्यांचा फायदा जवळजवळ 50% पेक्षा जास्त होईल. आणि टेन्शन किती कमी होईल? काहीच नाही टेन्शन, काय नाही, निवांत राहील. औषध पाऊस आला काय आणि गेला काय येते. आपली ही द्राक्षाची व्हरायटी आहे. व्हरायटी कोणती सर? ही व्हरायटी आहे SSN. किती वर्षाचा प्लॉट आहे सर आपला? हा दुसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे. दुसरं पीक आहे. किती दिवस झाले सर आपल्या प्लॉटला? या प्लॉटला आज 82 दिवस आहे. 82 दिवस झाले. आपली ही घड्याची संख्या आणि मण्याची जे स्ट्रोक आहे हा मला तुम्ही दाखवा सर. तुमच्या हातात जे आहे एवढं लांब झालेलं आहे. होय, करंगळी एवढं लांब आहे. लांब आहे. आणि फुगवून त्याची सर किती? फुगवून एक सर्वसाधारण 14 mm आहे. 14-15 mm आहे एक सर. तर सर आपण ह्या प्लॉट साठी काय काय वापरले? या प्लॉट साठी सॉइल चार्जर पूर्ण टेक्नॉलॉजी फॉलो केलेली आहे. बर, त्याला बेसळमध्ये ग्रीन गुजरात कृष्यामृत खालनं कटिंग घेतल्यानंतर, पाऊस जास्त असल्यामुळे कटिंग घेतल्यानंतर टाकलो. ऍक्च्युली ती अगोदर 1-15 दिवस टाकायला पाहिजे होतं. बरोबर. बर, पण ती पाऊस जास्त असल्यामुळे कटिंग नंतर 10-12 दिवसांनी टाकलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर ड्रीपमधनं सॉइल चार्जर सोडले. बर, नंतर वर फूड चार्जर पण स्प्रे, प्रत्येक स्प्रे मध्ये वापर केलेला आहे. फूड चार्जर पण वापर केलाय. त्याचा फायदा काय झाला सर तुम्हाला? तुमच्या समोरच आहे की फायदा काय झाला तुम्ही कशाला सांगाय पाहिजे? फुगवून बघायची आणि लांबी लांबी ही जी आहे साईज साठी खास काय केलं? दुसऱ्या मानान जी साईज आहे ना ही जी साईज आहे अगदी जबरदस्त झाली आणि पॉइंट पण अगदी मस्त निघालेला आहे. साईज चार्जर वापर चांगला 3-4 लिटर वापरलेला आहे. साईज चार्जरचा वापर. साईज चार्जर. बरं, त्याला काय स्प्रे दिला का काय दिली सर? ड्रीप डिपिंग मध्ये तिसऱ्या ड्रीप मध्ये वापरलो होतो. बरं. आणि स्प्रे 2 झालेले आहेत आणि आणि 1-2 घेणार आहे मी आता. अजून मऊ पडायला 1-7-8 दिवस टाइम आहे. बरोबर. मऊ पडल्यानंतर 1-4-5 mm माल होणार माझी अपेक्षा आहे. अजून अजून 1-4-5 mm होणार आहे. बरं.
नक्की होणार, त्यात काय शंका नाही. एक 4-5 एमएम माल उचलणार आहे अजून. बरं, ही जी घडाईची जी साईज आहे बघा, अगदी अफलातून आहे. होय होय, बरोबर आहे. हे टेक्नॉलॉजी सर, माहिती तुम्हाला कशी मिळाली, तुम्ही किती दिवसापर्यंत याचा वापर करताय? मी गेल्या वर्षी बी ह्या स्टेजला मला बाग युट्यूबच बघत असताना मला एक व्हिडिओ सापडला. त्याच्यानंतर मी गेल्या वर्षीच सॉइल चार्जर आणि फ्रूट चार्जर ही दोनच वापरली होती. हा बर, हा पण ह्या वर्षी सगळं पूर्ण शेड्यूल फॉलो केले. पूर्ण शेड्यूल वापर केली. हो, बरोबर. ही जी साईज आहे सर, आता याचं वजन किती? साधारण आता एक वजन किलोच्या मापात असेल की 1 किलो. अजून किती दिवस अवकाश आहे सर आपल्या प्लॉटला? याला अजून नाही म्हणलं तर अजून 1-60 दिवस तर लागणार. अजून हे घड किती किलोचा होईल सर? सर्वसाधारण 1.5-2 किलोच तर निश्चित होणार सर. 1.5-2 किलो. आणि जे पॉइंट आणि एकसारखी मणीची फुगवण आहे साहेब, वरचा मणी बघा, तो खालचा मणी बघा, फुगवून एकसारखी झाली. एकसारखी. आणि पॉइंट जो आहे अगदी अफलातून निघालेला आहे. तुम्ही मला आता जी जमीन मला तुम्ही दाखवली, कृषी अमृत केंद्र जमीन किती भुसभुशीत झाली तिथे मला बघा. हे हातानं उकरते फसाफस सगळ्या मुळ्या. मुळी दाखव सर. अरे बापरे, ही काय मुळ्या जाईल सर? पांढरी मुळी. भेसडोस मध्ये सर काय काय वापरलं आपण? भेसडोस मध्ये सर्वसाधारण ग्रीन ग्रू जराची 5 पोती वापरली होती पहिल्या डोसला, आणि कृषी अमृतची 12 पोती. 12 पोती. असं किती डोस दिले सर तुम्ही? हे असे 2 डोस दिलेले आहेत. 17 दिवशी एक दिलाय, आणि छाटल्यानंतर गोळी छाटणी झाल्यावर 10-12 दिवसांनी दिलेलं आहे. बरोबर. मग सर, ह्या टेक्नॉलॉजी तुम्ही द्राक्ष बागेला वापरण्यापूर्वी मागच्या वर्षी कोणत्या पिकाला वापरली सर तुम्ही? गेल्या वर्षी टोमॅटोला वापरलं होतं. बरं. ऍक्च्युली टोमॅटोला वापरत असताना माझ्या बरोबर एक चांगले कायम करणारे टोमॅटोचे पीक घेणारे दोन तीन म्हणजे बागायतदार होते. बरोबर. आणि मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर वापरलं होतं. त्यांचे थोडंफार निघालं आणि परत लगेच ते इथं 2-3 महिने पाऊस असल्यामुळे ते पावसात गेले त्यांचं प्लॉट. पण माझं जवळजवळ 4.5 लाख रुपये झाले ते. 5,000 रोपं लावली होती मी. त्या किती गुंठ होतं क्षेत्र सर? क्षेत्र 32 गुंठ होतं. 32 गुंठ होतं. अजून झाले असते पण ते आमची आई पॉझिटिव्ह सापडल्यामुळं. बरोबर. मला दवाखान्यात अडकल्यामुळे आणि 2 लाख रुपयाला फटका बसला. मी दवाखान्यात आई ना घेऊन गेल्यामुळे इथं तुम्ही ते विक्रमीच उत्पादन काढलं? हो हो, भरपूर निघालं. अजून भरपूर निघालं असतं पण ती दवाखान्यात मी गेल्यामुळं अडचण आली. बरं, हे आपल्या प्लॉटमध्ये सर बदल काय जाणवतो तुम्हाला? म्हणजे हे तुम्ही टेक्नॉलॉजीचा 2 वापर केला, म्हणजे भेसोडोस भरले, सॉइल चार्जर ड्रिप न दिले, जे फ्रूट चार्जर साई चार्जरचा स्प्रे दिला, त्याचा तुम्हाला बदल काय जाणवला सर या वर्षी? बदल भरपूर बदल आहे. गेल्या वर्षी अशी क्वालिटी नव्हती. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी मध्यंतरी पासून सुरुवात केली? मध्यंतरी, हा जवळजवळ 60-65 दिवसानंतर केली होती. बर. हा, ती अशी क्वालिटी नव्हती. बर, मग ह्या वर्षी तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली? पहिल्यापासून सुरुवात केली. दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी माझं एक सर्वसाधारण 1.5-2 एकर क्षेत्र आहे. बर. गेल्या वर्षी नुसता केमिकलचं माझी औषधाची उधारी 1,35,000 रुपये होती. बर. ह्या वर्षी केमिकल म्हणून मी एक जसं लय नाही, 50,000 सगळं केमिकल भागलेलं आहे. अगदी ह्या तुमच्या टेक्नॉलॉजी सह. मग तुमचा खर्च किती पट कमी झाला सर? जवळजवळ तसा म्हणाल तर 40% खर्च मी झालाय म्हणा. 60% वाचला आहे. 60% बचत झाली तुमची. आणि क्वालिटीत काय सुधारणा झाली? क्वालिटी जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा. गेल्या वर्षीची क्वालिटी दाखवायला गरज नाही. म्हणजे गेल्या वर्षी एवढी लो क्वालिटी होती. खर्च फुगवण नव्हती. ही जायच्या वेळेला माल असा होता गेल्या वर्षी. ही अजून आता 82 दिवस झालेत ही स्टेज आहे. म्हणजे मागच्या वर्षी जायचं हार्वेस्टिंगच्या टायमाला असा माल होता. बर. आणि आज अजून पाणी उतरलं नाही. पाणी टच झालं नाही कुठे अजून. बर. अजून पाणी टच व्हायला जवळजवळ 8-10 दिवस लागेल. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल सर? शेतकऱ्यांना काय, मी जवळ माझ्याजवळ येतो त्यांना मी सांगितले, तुमच्याकडे पाठवले. बर, तुम्ही काय आपल्या टेक्नॉलॉजी बद्दल शेतकऱ्यांना? प्रत्येकाला सांगतो मी आवर्जून सांगतो, हे वापरा बाबा, चांगलं आहे, ऑर्गेनिक आहे आणि शिवाय विषमुक्त आहे. विषमुक्त सगळ्यांनी वापरावं. वापरलेलं चांगलं आहे. आणि सगळ्यात आळशी शेतकऱ्यांतर पहिल्यांदा वापरावं. बर. आळस, कारण ही वापरली की लई तगदग नाही, औषध लई मारायला लागत नाही. ती आळस केला तर चालतोय. मग तुम्ही स्प्रे किती दिवसात देताय सर? मी सर्वसाधारण आता 8-10 दिवसात स्प्रे असतो. किती? 8-10 दिवसात. बरं, सुरुवातीची स्प्रेची खर्च किती तुमचा किती झाला? सुरुवातीला मी पहिले औष केमिकल वर करत होतो, त्यावेळेला रोज दिवसात काही काही वेळा 2 मारले औषध. 2? पण ह्या टेक्नॉलॉजी 1-8 दिवस पहिल्यांदाच. आणि
विशेष लई चांगली औषध मारलेली नाही, M45 Z78 वगैरे असली, म्हणजे कॉन्टॅक्ट बेस, हा टोटल साधी औषध मारली, साधी औषध मारली. तुमचं ते आमिस्टायर वगैरे हे असली सुद्धा औषध घेतलेली नाही? घेतलेलं नाही. बरोबर. तसं त्याची तुम्हाला गरज वाटली नाही? त्यामुळे खर्च कमी आला ना. का बरं गरज वाटली नाही सर तुम्हाला यावर्षी? काय त्याच्यात रोग प्रतिकारक शक्ती चांगली निर्माण झाल्यामुळे रोग यायचा काही प्रश्न झाला नाही. बर. आणि आणि काय तेव्हा एक नंबरच काम आहे. बर सर, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? शेतकऱ्यांनी खरोखर सगळ्यांनी, मी आत्मीयतेने सांगतो, सगळ्यांनी वापरावं. बर. वापरल्यानंतर किमान एक त्यांचा फायदा जवळजवळ 50% पेक्षा जास्त होईल. आणि टेन्शन किती कमी होईल? काहीच नाही टेन्शन, काय नाही, निवांत राहाय. औषध पाऊस आला काय गेला काय त्याची काय टेन्शन, पावसाची चिंताच नाही, चिंता गरज. पाऊस झाला आपल्या त्याचा काय परिणाम? काहीच नाही, काहीच, काही परिणाम झालेला नाही. ओके ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू. आपण एवढे हायफाई केमिकल आणून मारतो, त्या लेबल वाचतो त्याच्यावरचे, ते वाचल्यावर आपलं उत्पादन आपणच खात नाही. बरोबर. तर आज असं मनाला वाटतंय की निदान स्वतःला तरी आनंद वाटेल, शेवगा खाताना, द्राक्ष खाताना, की इतर वर्ष आम्ही द्राक्ष पिकवतो पण पॅकिंग करायला तीन तीन तास त्याचं समोर बसतो पण तरी एक मनी खात नाही. आता आम्ही 80% खर्चाचा जमिनीवर करतो, पूर्वी आम्ही 80% खर्च पाण्यावर करायचो. आता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सांगते तुम्ही 80% खर्च हा जमिनीवर करा आणि 20% खर्च तुम्ही